राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या शालांत परीक्षेच्या निकालामध्ये यवतमाळ जिल्ह्यात परत एकदा मुलींनी बाजी मारली आहे. तर यवतमाळ मधील विद्यार्थी तनय संजय वानखेडे हा 99.20% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आला आहे. यंदाच्या शालांत परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातून 38,325 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 25,371 विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. आपल्या शिक्षणावर अभ्यासात लक्ष केंद्रित करून आज जिल्ह्यामध्ये तो प्रथम आलेला आहे. ह्या त्याच्या जिद्दीची प्रेरणा नक्कीच ग्रामीण भागातील जे आता विद्यार्थी आहे, जे 10वीच्या परीक्षेला बसणार आहे, हे निश्चितच घेतील असं म्हणायला काहीच हरकत नाही. कॅमेरामन संकेतसह विलास महल्ले, MKN मराठी, यवतमाळ.